नमस्कार मंडळी नारायण धारव यांची चंद्राची सावली ही भयकथा मी तुमच्यासाठी घेऊन आलोय आणि याचा सातवा भाग आता मी तुमच्या समोर सादर करतोय काल आपण पाहिलं की त्यांना विलक्षण असा देखावा दिसलाय मग नेमकं का हो ते काय होतं तर चला आपण जाऊया आणि पाहूया पण हो त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका कारण या भयकथेनंतर का अनेक अशा भयकथा मी आपल्यासाठी घेऊन येण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे मला माहिती आहे फार गॅप पडला कथेमध्ये पण प्रयत्न नक्कीच करणार तर आपण जाऊया नारायण धारप यांची चंद्राची सावली आणि या कथेच्या सातव्या भागाकडे चला ज्या खडकावर ते दोघे उभे होते तोच खडक पुढे उतारावर पसरत गेला होता जुन्या पाण्याच्या प्रवाहानं किंवा पावसानं वरची माती धुवून गेल्यामुळे असेल पण त्याला अर्ध वर्तुळाकृती आकार आला होता टेकडीच्या उजव्या हाताला हे नाल्याच्या आकाराचं रिंगण उघड समोर त्यांची रुंदी जवळ जवळ तीनशे फुटांची असेल आणि त्यात नैसर्गिकपणे पाएरे पायऱ्या पायऱ्यांसारखी वर्तुळाकार रचना झाली होती पण आता या पायऱ्या रिकाम्या नव्हत्या त्या सर्वांवर पांढरशुभ्र काहीतरी पसरलं होत लांबून वाटत होतं की ते हाडांचे ढीग आहेत त्यांच्यापासून हा तीव्र दुर्गंध सुटला होता होते त्या जागेवरून दोघेजण विस्फारलेल्या डोळ्यांनी त्या विलक्षण देखाव्याकडं पाहत राहिले भर दुपारच्या उन्हात पसरलेला तो अजब पसारा सर्वत्र पसरलेली निशब्द शांतता स्तब्धता माणसाचा विचारच इथे कुंठीत होतो हवालदार पुढे जाऊया चल पण जपून पुढे सगळं भयंकर आहे ते दोघे हळूहळू पुढे आले त्या विस्तीर्ण रिंगणाच्या काठाशी आले मग त्यांना दिसलं की खाली नुसत्या हाडांचा साध्या हाडांचा खच पडलेला नाही तर एकावर एक पडलेले ते पशु पक्ष्यांचे अभंग सांगाडे आहेत कुठेच त्यांच्यावर मांसाचा कणही दिसत नव्हता पण ते सांगाडे विच्छिन्न झालेले नव्हते तुटके फुटके नव्हते त्या सर्वांमधून रिंगणाच्या मध्यामधून एक मोकळी राहिलेली वाट होती आणि त्याच्यातूनच चढत चढत ती रिंगणाच्या समोरच्या भिंतीत असलेल्या एका काळ्या गुहेपर्यंत आली होती जणू काही साऱ्यांचं केंद्रच ते होत त्या दोघांनी आणखी काही मिनिट हे दृश्य पाहण्यात घालवली काय हवलदार अरे काही अर्थ लागतो का साहेब अहो ती हाक मारूनच सर्वांना इकडे आणत असली पाहिजे गड्याळात पाहत गोसावी म्हणाला हवलदार दोन वाजले आणि अजून तास दीड तास आपल्याला इथं राहणं शक्य आहे मग पाहायचं का पुढे परा। बाकी सार निर्जीव होत काही पाहण्यासारखं का असेल तर ते त्या गुहेतच असलं पाहिजे आणि खाली उतरून वर चढण्यात वेळ घालवण्यात अर्थच नव्हता आणि शिवाय दोन्ही बाजूला पसरलेल्या त्या भयंकर अवशेषामधून त्या वाटेनं जाणं ही गोसावीला आवडत नसत पण आणखी एक मार्ग होता जरा धोक्याचा होता पण सोपा गुहा खडकाच्या काठापासून वीस एक फूट खाली होती आणि तिथेच वरून दोरीच्या सहाय्यानं ते दोघे उतरू शकत होते आणि शेवटी गोसावीनं तेच पसंत केलं वरच्या कडेला वळसा घालून ते गुहेच्या बरोबर वर आले जवळची दोरी काढून त्यांनी ती एका खूप मोठ्या दगडामध्ये गुंतवली आणि मग ती काठावरून खाली सोडली हवालदार नको नको म्हणत असताही गोसावी त्या दोरीवरून प्रथम खाली उतरला त्याच्या आसपास ती दुर्गंधी इतकी विलक्षण हो येत होती की शेवटी त्यानं नाकाला रुमाल बांधला त्याच्या खुणेची वाट न पाहता हवालदार दोरीवरून खाली आला दगडावरचे त्याचे बुटांचे आवाज सोडले तर आसपास संपूर्ण शांतता होती या विलक्षण स्तब्धतेनं त्या दृश्यात आणखीनच भयानकपणा येत होता मनावर आणखीन दबाव पडत होता खडकाला पाठ लावून दोघे उभे राहिले आणि त्यांनी नजरा समोर टाकल्या गुहेच दार त्यांच्या डाव्या हाताला दहा बारा फुटांवर असेल गुहे समोरची एवढीच जागा रिकामी होती आणि मागे रांगेने एकामागून एक असे ते सापळे उभे होते पुढच्याच रांगेत काही काही सहज ओळखता येण्यासारखे गायींचे म्हशींचे हरणांचे असे होते पण त्यांच्यावर नजर ठरत नव्हती आणि आणि हो त्यांच्यात काही माणसांचे मुलांचे पण होते त्यांच्या अंगावर पूर्वी काही कपडे असतील पण आता पावसाने भिजून उन्हाने विटून वाऱ्याने फाटून त्यांची लक्तर झाली होती मधल्याच एखाद्या वाऱ्याच्या सरशी ती हलत होती इतकीच काही ती हलचाल बाकी सारे बिना डोळ्यांचीच तोंड गुहेकडे करून निश्चल उभे होते वेळ पळत होता थांबायला सवड नव्हती मनाचा हिया करून गोसावीनं पुढचं पाऊल टाकलं कमरेचा मोठा चाकू काढला पातळ उघडून हातात घेतला पाठीच्या पिशवीतला मोठा टॉर्च काढून दुसऱ्या हातात घेतला आणि गुहेकडं पाऊल टाकलं गुहेचं दार सात आठ फूट रुंद आणि खूप उंच होत दारापाशी उभं राहून दोघांनी टॉर्चचा प्रखर प्रकाश आत टाकला जो प्रकार बाहेर होता त्याचीच पुनरावृत्ती आतही होती आता बोळासारखी सरळ वाट दिसत होती दोन्ही बाजूंच्या खडकांच्या भिंतींना टेकून त्यांच्या आधारानं सांगाड्यांच्या दोन ओळी उभ्या होत्या गोसावी मनात म्हणाला या हत्येला काही मर्यादा आहे की नाही त्या सर्व उभ्या आकृतींच्या माना आत वळल्या होत्या डोळे नसलेले चेहरे तिकडे पाहत होते आणि त्या रांगेमधून या दोघांना आत जायचं होत हवालदार तू इथंच थांब मी आज जाऊन येतो हवालदारानं शांतपणे मान हलवली नाही साहेब एकट्याने नाही जायचं तर दोघे पण जाऊ निरुपाय होऊन गोसावी आत निघाला शक्यतोवर त्यानं नजर अगदी समोर ठेवली होती पण डोळ्याच्या कडातून त्यांना दोन्हीकडं रांगेत उभे असलेले भयंकर आकार दिसत होते पावलं अगदी कितीही जपून टाकली तरी त्यांच्या आघातानं खालची जमीन हादरत होती व दोन्ही बाजूंना उभ्या असलेल्या माना हात किंवा पाय थोडे थोडे हलत होते पण ते दोघे मन घट्ट करून सरळ आत समोर आले आत उजवीकडे एक लहानच वळण होतं व तिकडून प्रकाश येत होता वळण घेताच त्यांचं कारण त्यांच्या ध्यानात आलं वरती एक भगदाड होत आणि त्यातून दुपारच्या उन्हाचा कवडसा आत पडला होता त्या वळणापाशीच ते थांबले गुहेच्या अगदी शेवटच्या कपारीवर ती बसली होती त्यांचा तपास संपला होता इथंच त्यांचं शेवटचं उत्तर होत खडकाला पाठ लावून ती बसली होती तिच्या जवळ कालचा ससा होता तिचे डोळे उघडे होते पण नजर समोर नव्हती कुठेतरीच होती त्या निश्चल जागी आवाज नव्हता हालचाल नव्हती जीवनच नव्हतं छातीत अडकलेला श्वास हळूहळू बाहेर आला गोसावीनं त्या खडकाच्या खोलीत चारी बाजूला नजर टाकली आणि त्याचं अंग परत ताट झालं एका भिंतीजवळ अंगावर अर्धवट कपडे असलेला एक माणूस उभा होता त्याला पाहताच मात्र इतका वेळ संयमात ठेवलेलं गोसावीचं शरीर लटपट कापू लागलं कारण कारण त्या चेहऱ्याची ओळख आपल्याला पटतेय असं त्याला वाटत होत तो होता करणे दोघं हळूहळू पुढे आले त्याच्या समोर उभे राहिले एक पाय पुढे टाकून खडकातल्या त्या स्त्रीकडं मान वळवून करणे उभा होता धीर करून ते आणखी जवळ आले करणे मरण पावलं असला पाहिजे पण त्याचं हे निष्प्राण शरीर इथं एखाद्या मेणाच्या पुतळ्यासारखं उभं होत अंगावरच्या कपड्यांची फाटून केव्हाच लक्तरे झाली होती आणि शरीरावरच मांसही झडायला लागलं होतं आणि धूळ त्याच्या सर्व अंगावर केसांमध्ये डोळ्यांमध्ये सुद्धा ती धूळ साचली होती इथं जास्त राहणं अशक्य होत त्यांनी त्या स्त्रीकडे एक नजर टाकली व आले तसेच हलक्या पावलांनी त्या गुहेतून बाहेरची वाट धरली गोसावीच्या मनात एक भयंकर शिसारी आणणारा विचार आला होता दोरीवरून वर चढताना त्याचे हात दोनदा निसटले पण हवालदाराच्या मदतीनं तो कसाबसा वर पोहोचला आणि त्यांनी सामानावरून बंगल्याची वाट धरली खडकातली गुहा पाहून गोसावीला कळसूत्री बाहुलांच्या खेळांची आठवण झाली होती सर्व बाहुल्या खेळ सुरू होण्याआधी जशी निष्प्राण अवस्थेत उभ्या असतात तसे ते प्राणी उभे होते असं वाटत होतं की ते सारे एखाद्या संकेताची वाट पाहत आहेत त्या नाटकाचा सूत्रधार तिथे नव्हता तो उपस्थित झाला की दोऱ्यांनी नाचणाऱ्या कळसूत्री बावल्यांसारखी ही सर्वजण हालचाल करायला लागतील हे किती दिवसांपासून चालू आहे मला वाटतं वर्षानुवर्ष चालत असलं पाहिजे इस्टेटीवरच्या सर्व प्राणीमित्रांचं काय झालं हेच ते उत्तर होत जे आधीच सुटून जाऊ शकले नाहीत ते सारे इथे सापडले मग त्यांना मृत्यूनेही सुटका नाही कालचा ससा नाही का गोळी लागून मरण पावल्यावरही स्वतःच्या पायांनी इथपर्यंत पोहोचला होता पण मग काय होत आणि केव्हा होत नुसत्या विचाराने जरी शरीरावर काटा आला तरी हा तपास पुरा केलाच पाहिजे त्याशिवाय काही इलाज नाही गोसावी साहेब हे घ्या हवालदाराने आपल्या जॅकेटच्या खिशातून ब्रँडीची चपटी बाटली काढली गोसावीने त्या जाळणाऱ्या ब्रँडीचे दोन घोट घेतले धक्क्याने विचलित झालेलं शरीर परत ताळ्यावर यायला लागलं हवलदार काही कल्पना येते का इथली नाही हो साहेब तिथ आता काहीही जिवंत नव्हतं नाही का नाही सगळे साप मुडदे होते पण चांदण्यात त्यांच्यात काहीतरी बदल होतो होय साहेब त्याला यावेळी समजलं की कोणत्याही गोष्टीवर हवालदार स्वतंत्रपणे विचार करण्यास त्यातून निष्कर्ष काढण्यास आणि त्यावर काही उपाय योजण्यास असमर्थ होता म्हणजे ते आता त्याला स्वतःलाच करावं लागणार हे मात्र नक्की वेळ आली की, की हवालदार कोणतंही काम करण्यास मागे पुढे पाहणार नाही जीवाला जीव देण्यास तयार राहील याची त्याला खात्री पटली होती हवालदार बंगल्यापर्यंत जाऊन तू संध्याकाळच्या आत परत येशील हा साब त्यात काय कठीण आहे येताना सामान आणायचंय बोला गोसावी साहेब नीट विचार करून गोसावी म्हणाला इथे रात्री काय होतं ते आपल्याला पाहायचंय त्याशिवाय हे कोड उलगडणार नाही पण हवलदार इथे धोका आहे गोसावी साहेब अ धोका कुठे नाहीये ठीक आहे मग एक काम कर बंगल्यावर जा बाहेरच्या अंगणात कालच्याच जागी दुसरा ससा ठेव मला याचं वाईट वाटतं वाट रे पण इलाज नाहीये आणि पुढ येताना पाच सहा बाटल्यांचा केरोसिनचा डबा स्पिरिटची बाटली आणि चिंध्या घेऊन ये आश्चर्य वाटलं असेल पण ते न दाखवता हवालदारांना मान हलवली आणि उरलेली लसून घेऊन ये आणखीन काही आणि हा तुझं ते तीर्थ आणि अंगार पण घेऊन ये आणि तुम्ही इथं काय करणार गोसाई साहेब तुझी वाट पाहत थांबणार आहे यावर हवालदाराने थंडपणे मान हलवली नाही गोसावी आश्चर्याने म्हणाला नाही गोसावी साहेब आज आपण एकत्र एक राहायला पाहिजे मी एक पाहिलंय या सगळ्याचा चंद्राशी काहीतरी संबंध आहे बरोबर आहे मग साहेब आज चंद्रोदय लवकर आहे आता चार वाजत आहेत मला तीन तासांच्या आत इथे येणं जमलं नाही तर पण इथं मी काळजीनं राहतो नाही एकतर आपण दोघं इथं राहू किंवा दोघं परत जाऊ एक गोष्ट खरी होती हवालदार स्वतःच्या जीवाला जपण्याचा प्रयत्न करत नव्हता त्याचं सार लक्ष गोसावीवर होत आणि तेही योग्यच होत कारण कारण गोसावी काल त्या भारणीला सहज बळी पडू शकणार होता हवालदार जवळ नसता तर काय झालं असतं कोण सांगू शकणार ही असाच नाव सांगून मग हाक येताच बाहेर आला असला पाहिजे आता मरण पावल्यावरही तो त्या हाकेची वाट पाहत उभा आहे त्या विचारासरशी गोसावीचं मन शहारलं पण हवालदार पुढं काय होतं ते आपल्याला पाहिलं पाहिजे कसं पाहणार आहात ती बंगल्यावर जाऊन परत आली की मग आपण दोघी येऊ हो की आपण दोघ का नाही अरे काल पाहिलं ना आपण तो ससा दिसताच बाकीचा सा सारं विसरली ती आणि रायफलचा आवाज सुद्धा तिच्यापर्यंत पोहोचला नाही तिच्या मागून यायचं आता हवालदाराने हो असं मानेनं खुणवलं जरा विचार करून गोसावीनं ते मान्य केलं दोघांनी बंगल्याची वाट धरली थी। परतीच्या वाटेवर त्यांचं बोलणं असं फारसं काही झालं नाही गोसावीचं मन सैरावैरा भटकत होतं विचाराच्या वाटास इतक्या होत्या की त्यांना नीट दिशा सापडत नव्हती पाहिलेल्या साऱ्या गोष्टी इतक्या विलक्षण होत्या अनुभवा पलीकडच्या होत्या की त्यांना हाताळण्याचा मार्गच त्यांना सुचत नव्हता आणि दरवेळी मन एका दगडी भिंतीवर आपटत होत हे सार आहे तरी काय नक्की हाच प्रश्न तुम्हाला पडला असेल की हे सारं काय आहे तुम्ही पाहिलं छिन्न विछिन्न कसे ते पुतळे उभे होते आणि ती त्या दगडावर बसलेली होती मग नेमकं त्या रात्री काय घडणार हे दोघे पण बघणार आहेत त्यांनी तयारी पण तशी केली आहे तर मग चला आपला अभिप्राय नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी लवकरच घेऊन येईल नारायण धारप यांची चंद्राची सावली भाग आठ धन्यवाद